जय भीम विद्यार्थी मित्रांनो, आपण वैवारी हा नवीन टॉपिक सुरू केलेला आहे आणि वैवारी मध्ये आपण दोन भाग बघितले बेसिकचे. वैवारी मधले आपल्याला एक तीन ते चार भाग आपले होतील वैवारी मधले, आणि आपला जो शेवटचा भाग असतो तो आपलो आयोगाचे प्रश्न कसे असतात तो आयोगाचे प्रश्न आपला शेवटचा भाग होईल. याच्या आधी आपण वैवारीचे दोन भाग बघितले, हा तिसरा भाग आहे, आणि शेवटचा भाग आपला असेल तो आयोगाचे पीएसआय एसटीआय किंवा राज्य सेवेला कशा प्रकारचे प्रश्न असतात वैवारीवर ते प्रश्न आपण शेवटच्या भागात घेणार. आता हा आपला पाचवा भाग आहे. पाचव्या भागामध्ये या टाईपचे क्वेश्चन बघा कसे असतात. आणखी एक क्वेश्चन याच टाईपचा आणखी एक क्वेश्चन घेतो आणि मग आपण पुढील भाग घेऊ. प्रत्येक भागाचे आपण एक दोन क्वेश्चन घेतो, म्हणजे कुठलाही भाग न सुटता आपल्याला सर्व प्रश्न आपले कव्हर झाले पाहिजे. बघा हा प्रश्न बघा आता, की आकाशचे वय त्याच्या वडिलांच्या वयाच्या 103 पेक्षा 4 ने जास्त आहे व त्याच्या काकाच्या वयाच्या 102 पेक्षा 4 ने कमी आहे. आकाशच्या वडिलांचे वय 36 वर्ष असल्यास त्याच्या काकाचे वय किती. काकाचे वय विचारले बघा. आता हे तीन जण आहेत, तीन व्यक्ती इथे. किती व्यक्ती आहे? तीन आहे. कोण कोण आहे बघा. पहिला या प्रश्नामध्ये बघायचे किती व्यक्ती आहे, तर याच्यामध्ये आहे तीन व्यक्ती आहे. तीन व्यक्ती कोणकोण तीन व्यक्ती आहे तर बघा. पहिला आकाश आहे. दुसरा व्यक्ती कोण आहे? दुसरे व्यक्ती वडील आहे. आणि तिसरे आहे काका. काका म्हणजे जो वडिलांचा भाऊ असतो आपण त्यांना काका म्हणतो, ठीक आहे. तिसरे व्यक्ती वडील काका आहे. बघा आकाश, वडील आणि काका हे तीन व्यक्ती माहिती दिलेली आहे. आता बघा परत सेंटेन्स वाचतो. आकाशचे वय त्यांच्या वडिलांच्या वयाच्या 103 पेक्षा 4 ने जास्त आहे. म्हणजे वडिलांच्या वयाचे 103 पेक्षा 4 ने जास्त आहे. कोणाचं वय? आकाशचं वय. आता वडिलांचं वय दिलेलं बघा इथे. वडिलांचं वय किती दिलेलं म्हणतो? 36 आहे. वडिलांचं वय जर 36 आहे, मग वडिलांच्या वयाच्या म्हणजे ह्या 36 103 लक्षात आहे का? वडिलांच्या वयाच्या म्हणजे वडिलांचं वय 36 आहे. वडिलांचं वय इथे आपल्याला माहित झालेलं आहे, हे वय दिलेलं असतं. वडिलांचं वय 36 वर्ष आहे हे आपल्याला माहित आहे. आणि ह्या वडिलांच्या वयाच्या 103 पेक्षा कितीने जास्त आहे? 4 ने जास्त आहे. म्हणून +4. आणि मग हे 3 × 3 × 3 × 3 × 2 = 6 आणि 12 आणि हे 4 किती होतात? तर 16 वर्ष. तर आकाशचे वय किती आहे? आकाशचे वय 16 वर्ष आहे. म्हणजे आकाश आहे 16 वर्षाचा. आकाश किती वर्षाचा आहे? 16 वर्षाचा आकाश. कसं काढलं? आपल्याला वडिलांचं वय दिलेलं आहे आणि ह्या वडिलांच्या वयावरून आपल्याला आपण आकाशचं वय काढलं. कारण वडिलांच्या वयाच्या 103 म्हणजे ह्या 36 103 आणि +4 म्हणजे आपल्या आकाशचं वय आलं 16 वर्ष. आणि मग आता पुढे काय सांगितलेलं बघा. व त्याच्या काकाच्या वयाच्या 102 पेक्षा 4 ने कमी आहे. व काकाच्या वयाच्या, आता आपल्याला काकाचं वय माहित आहे का? माहित नाहीये आपल्याला. त्याचं काका जे आहे त्या काकाचं वय आपण किती पकडायचं? एक्स. आपल्याला काकाचं वय माहित नाही, म्हणून काकाचं वय आपण पकडायचं एक्स. आणि ह्या काकाच्या वयाच्या म्हणजे काका जर एक्स असेल, ह्या काका एक्स म्हणजे एक्सच्या 102 पेक्षा 102 पेक्षा कितीने कमी आहे? कमी म्हणजे मायनस 4 ने कमी आहे. कोणाचं वय? आकाशचं. आणि आकाशचं वय आपल्याला माहिती आहे किती. आकाशचं वय 16. आकाशचं वय किती? 16. बघा परत एकदा सांगतो बघा. व त्याच्या काकाच्या वयाच्या म्हणजे काकाचं वय माहित नाहीये, म्हणजे काकाचं वय एक्स घेतलं आणि हा एक्स ह्या काकाच्या वयाच्या 102 पेक्षा कितीने कमी आहे? 4 ने. वय कोणाचं वय? तर आकाशचं वय. आणि मग हे 102 एक्स ने एक लागूनला एक्स एक एक्स म्हणजे 102. आता हे वजा 4 आहे बघा. हे पलीकडे जर गेले तर हे +4 होतील. हे +4 तर पलीकडे गेले +4 म्हणजे किती झाले? हे 20. आणि मग एक्स बरोबर हे भागाकारामध्ये 2 आहे, पलीकडे जाऊन गुणाकारात जातील, मग एक्स बरोबर किती? 40. म्हणून काकाचे वय बरोबर काकाचे वय बरोबर 40 वर्ष. काकाचे वय बरोबर किती? 40 वर्ष काकाचे वय. आता बघा या उदाहरणामध्ये आपल्याला एका व्यक्तीचं वय दिलेलं असतं, म्हणजे वडिलांचं वय दिलंय. वडिलांच्या वयावरून आपण आकाशचे वय काढलं.
आणि हा आकाशच्या वयाच्या म्हणजे आकाशचे जे वय आहे काकाच्या वयाच्या 102 पेक्षा कितीने कमी म्हणतो 4 ने. मग अशा रीतीने काकाचं वय किती आलं 40 वर्ष. काकाचे वय 40 वर्ष. बघा पाचवा प्रकारातला हा दुसरा क्वेश्चन बघा. प्रश्न वाचतो बघा. अमितचे वय हे निलेशच्या वयाच्या 103 आहे. अपर्णाचे वय निलेशच्या वयाच्या निमपट असून संदीपचे वय अपर्णाच्या वयाच्या दीडपट आहे. राजेशचे वय 16 वर्ष असून संदीप पेक्षा 2 वर्षांनी लहान आहे तर अमितचे वय किती. तर आपण काय करू ज्यांचे वय दिलेले तिकडून आपण सुरुवात करू. बघा कोणाचं वय दिलेलं आहे बघा इथे दिलेलं आहे राजेश. तर आपली शेवटी आपण राजेश आहे. राजेशचं वय किती दिलेलं आहे इथे राजेश घेतो मी. राजेशचं वय किती दिलेलं आहे राजेशचे वय दिलेले 16 वर्ष. राजेश 16 वर्ष आहे. आता त्याच्यानंतर त्याने काय सांगितलं बघा राजेशचे वय 16 वर्ष असून संदीप पेक्षा 2 वर्षांनी लहान आहे. म्हणजे संदीप 2 वर्षांनी लहान आहे राजेश पेक्षा 2 वर्षांनी लहान आहे. कोण राजेशचे वय 16 वर्ष असून संदीप पेक्षा 2 वर्षांनी लहान आहे. बरोबर म्हणजे राजेश जर 16 वर्ष आहे तर तो कोणापेक्षा संदीप पेक्षा 2 वर्षांनी लहान आहे. म्हणजेच याचा अर्थ असा होतो संदीप किती वर्षाचा आहे तर संदीप 18 वर्षाचा आहे. आपल्याला दोन जण मिळाले एक राजेश आणि संदीप. संदीपचं वय सुद्धा आपल्याला माहित झालं संदीप 18 वर्ष आणि राजेश किती वर्षाचा 16 वर्ष. कारण एक दिलेलं आहे त्यांनी राजेश दिलेला आहे. राजेश 16 वर्षाचा आहे मग संदीप किती वर्ष 18 वर्ष. आता वरून आपण सुरुवात करू. बघा आता इथे त्यांनी सांगितलं बघा इथे संदीपचे वय अपर्णाच्या वयाच्या दीडपट आहे. आता इथे तिसरी व्यक्ती आपण इथे घेऊ अपर्णा. आता अपर्णाचं वय आपल्याला माहितीये का माहित नाही. अपर्णाचं वय माहित नाही म्हणजे अपर्णा किती पकडायचे आपण इथे आपण अपर्णा ह्या अपर्णाचं वय पकडा एक्स पकडा. आणि त्यांनी सरळ सांगितलं की संदीपचे वय अपर्णाच्या वयाच्या दीडपट आहे. संदीपचे वय आता अपर्णाचं वय आपल्याला माहित नाही म्हणून अपर्णाचं वय आपण एक्स पकडलं आणि ह्या अपर्णाच्या दीडपट. दीडपट म्हणजे किती येईल ते 3/2. अपर्णाच्या दीडपट दीडपट म्हणजे 3/2 हे की दीडपट. आणि किती येते संदीपचं वय 18. म्हणून एक्स बरोबर हे पलीकडे जेव्हा जाते त्याला व्यस्त करा म्हणजे 18 2/3 आणि 3 × 3 = 18 12 म्हणजे अपर्णाचे वय किती आलं 12 वर्ष. म्हणजे एक्स आपण हिचं वय पकडलं होतं अपर्णा आली 12 वर्ष. अपर्णाचं वय किती 12 वर्ष आलं. अपर्णाचं वय 12 वर्ष. आता बघा एक एक सेंटर बघा. इथे अपर्णा आली आपली संदीप आला राजेश आला. आता आपल्याला अमित आणि निलेश हे 2 काढायचे आहे. आता त्यांनी काय सांगितलं की पहिल्याच सेंटर्स आता फक्त 2च आपल्याला बाकी आहे. कोण बाकी आहे आपलं अमित आणि निलेश. अमितचे वय निलेशच्या वयाच्या 103 आहे. अमितचे वय निलेशच्या वयाच्या 103 आहे. आता म्हणजे याचा अर्थ असा होतो दोन व्यक्ती इथे लिहितो मी. इथे एक हा आहे पहिली व्यक्ती आहे अमित आणि दुसरी व्यक्ती आहे निलेश. दुसरी व्यक्ती कोण आहे निलेश आहे. आता जर 3 म्हणजे याचा अर्थ होतो की अमितच्या तिप्पट कोण आहे निलेश आहे. म्हणजे समजा याला जर आपण 3x पकडलं तर यात किती असेल एक्स. म्हणजे एक भाग जर समजा 3x हा असेल तर हा किती असेल एक्स. आता त्यांनी पुढे सांगितलं अपर्णाचे वय निलेशच्या वयाच्या निमपट आहे. अपर्णाचे वय कोणाच्या वयाच्या निमपट आहे निलेशच्या वयाच्या निमपट आहे. अपर्णा निलेशच्या वयाच्या निमपट म्हणजे अपर्णा निमपट म्हणजे जर 12 असेल तर निलेश दुप्पट आहे. म्हणजे निमपट 12 तर दुप्पट किती आहे 24. म्हणजेच आपल्या निलेशचं वय किती आहे 24. आणि याला या 3x आहे म्हणजे याला जर 3 भागितलं म्हणजे अमित किती वर्षाचा आहे अमित. आता 3x म्हणजे जर 24 असेल तर x बरोबर किती याला जर 3 भागितलं 24 ने तर हा अमित येतो 8 वर्षाचा. अमित किती येतो 8 वर्ष. मग आपल्याला कोणाचं विचारलं बघा. आता त्यांनी विचारलं तर अमितचे वय किती तर अमितचं वय आलं आपलं अमितचं वय किती आलं 8 वर्ष. परत एकदा याचा समरी सांगतो याचा सारांश सांगतो बघा. परत एकदा सुरुवात करता आणि थोडासा जास्त पाठ याच्यामध्ये आल्यामुळे थोडासा आपल्याला कन्फ्युज होण्याची शक्यता जास्त असते या प्रश्नामध्ये. बघा परत एकदा सांगतो की अमितचे वय निलेशच्या वयाच्या 103 आहे. आता वरचे 2 सेंटेन्स न वाचता आपण खालूनच सुरुवात केली बरी कारण आपल्याला 2 नेत दिलेले. बघा राजेशचे वय
राजेशचे वय 16 वर्ष आहे, मग राजेश 16 वर्ष आहे, इथं आपण लिहिलं राजेश, राजेशचे वय 16 वर्ष आहे. त्यानंतर पुढे सांगितलं 16 वर्ष असून संदीपपेक्षा 2 वर्ष लहान आहे, व तो संदीपपेक्षा 2 वर्ष लहान आहे, कोण? राजेश. म्हणजे राजेशचं वय 16 आहे तर संदीपचं वय किती आलं? 18 वर्ष. आता त्याने असं सांगितलं, बघा पुढे इकडे बघा, अपर्णाचे वय इथं सांगितलं, संदीपचे वय म्हणजे या संदीपचं वय 18 वर्ष आलं, आपल्याला लक्षात आलं संदीपचं वय 18 आहे. पण संदीपचे वय अपर्णाच्या वयाच्या तिडपट आहे, मग कोणाचं वय? संदीपचं वय. मग अपर्णाचं वय आपल्याला माहित नाही, म्हणून अपर्णाचं वय जर आपण एक्स पकडलं, अपर्णाचं वय एक्स पकडलं, बघा इथं घेतलं अपर्णाचं वय एक्स आणि दीडपट म्हणजे 3/2, म्हणजे ह्या अपर्णाच्या वयाच्या म्हणजे एक्सच्या वयाचा एक्स इंटू 3/2 इज इक्वल टू 18, म्हणजे 18 आहे. कोणाचं? संदीपचं. म्हणजे अपर्णाच्या वयाच्या दीडपट म्हणजे 3/2 बरोबर 18. आणि मग असं आपण एक्स ची किंमत काढली, म्हणजे अपर्णाचं वय आलं 12 वर्ष. आता आपले तीन पार्ट, आपले तीन जणांचं आपलं वय आलं, राजेशचे वय 16 वर्ष आलं, संदीपचं 18 वर्ष आलं, अपर्णाचं वय 12 वर्ष आलं. आता आधी या दोघांबद्दल काय सांगितलं बघा, अपर्णाचे वय निलेशच्या वयाच्या निमपट आहे. आता जर आपण निमपट म्हणतो, अपर्णाचं वय जर निमपट आहे, 12 वर्ष अपर्णाचं वय आलं, याचा अर्थ निमपट म्हणजेच अपर्णा जर निमपट असेल निलेशच्या, तर निलेशचं वय दुप्पट असेल अपर्णाच्या, म्हणजे इथं जर 12 असेल तर निलेशचं वय किती आहे? 24 वर्ष. आणि इथं निलेश जर 3x आहे, म्हणजे 3x याला 3 ने जर ह्या 24 ला जर भागितलं, तर अमितचं वय एक्स म्हणजे किती आहे? 8 वर्ष. म्हणून अमितचे वय बरोबर किती वर्ष येतं? म्हणून अमितचे वय बरोबर 8 वर्ष. महादेव व त्याच्या 4 मुलांच्या वयाची सरासरी 15 वर्ष आहे, प्रत्येक मुलामध्ये 3 वर्षाचे अंतर आहे, जर सर्वात मोठा मुलगा 12 वर्षाचा असेल तर आज रुधी महादेवचे वय किती? आता बघा, महादेव ही एक व्यक्ती आहे, वडील आहे ते, आणि व त्याचे 4 मुलं, म्हणजे असं महादेव आणि हे 4 एकूण किती जण झाले? 5 जण. म्हणजे 5 लोकांच्या वयाची सरासरी, 5 व्यक्तींच्या वयाची सरासरी, बघा महादेव व त्याच्या 4 मुलांच्या वयाची सरासरी 15 वर्ष आहे, म्हणजे टोटल 5 जण झाले, महादेव आणि त्याचे 4 मुलं, असे 5 जण झाले आणि त्यांची सरासरी आहे 15 वर्ष, म्हणजे 15×5=75, टोटल किती झाले यांचं वय? 15 वर्ष 75. ठीक आहे. जर सर्वात मोठा मुलगा 12 वर्षाचा असेल, आता सर्वात मोठा मुलगा, हा सर्वात मोठा मुलगा आहे, हा जर 12 वर्षाचा असेल, सर्वात मोठा मुलगा 12 वर्षाचा आहे आणि एकूण मुलं किती ते? 4 मुलं आहे. मग सर्वात मोठा जर 12चा असेल, 12 वर्षाचा असेल, तर त्याच्यापेक्षा लहान जो 3 वर्षांनी कमी असेल, म्हणजे तो किती वर्षाचा असेल? 9. पण परत त्याच्यापेक्षा जो लहान असेल तो असेल 6 वर्षाचा, कारण 3-3 वर्षाचा गॅप आहे त्यांच्यामध्ये. आणि सर्वात लहान जो असेल, तो सगळ्यात लहान मुलगा जो असेल, तो 3 वर्षाचा असेल. लक्षात द्या बघा, त्यांनी सगळं सांगितलं की सर्वात मोठा मुलगा जर 12 वर्षाचा असेल, सर्वात मोठा जर 12 वर्षाचा असेल आणि त्यांच्यामध्ये त्या मुलामध्ये किती वर्षाचं अंतर आहे? त्या मुलामध्ये 3 वर्षाचं अंतर आहे. सर्वात मोठा जर 12 वर्षाचा असेल तर 3 वर्ष आधी तो 9, दुसरा मुलगा 9 वर्षाचा असेल, परत 3 वर्ष गॅप, तो तिसरा मुलगा तो 6 वर्षाचा असेल आणि सर्वात लहान मुलगा किती वर्षाचा असेल? 12 वर्षाचा. आणि मग आपण जर यांचं सगळ्यांचं जर यांच्या वयाची जर बेरीज केली, बघा 12 आणि 9 = 21 होतात, 21 मध्ये 6 मिळवले तर 27 झाले, आणि 27 आणि 3 की झाले? 30. 12 आणि 9 = 21, 21 मध्ये 6 मिळवले 27, 27 आणि 3, म्हणजे या मुलांचे वय झालंय 30 वर्ष. त्यांनी काय फक्त महादेवचं वय विचारलं, इथं आपल्याला महादेवचं वय विचारलंय, म्हणजे आपल्याला आता बघा यांची जर सगळ्यांची आपण त्यांनी बघा प्रश्न परत एकदा बघा, महादेव व त्याच्या 4 मुलांच्या वयाची सरासरी 15 वर्ष आहे, प्रत्येक मुलामध्ये 3 वर्षाचे अंतर आहे, जर सर्वात मोठा मुलगा जर 12 वर्षाचा असेल तर आज रोधी महादेवचे वय किती? आता मग आपल्याला सर्वात मोठा मुलगा जर 12 वर्षाचा आहे, 3-3 वर्षाचा गॅप आहे, आणि मग मोठा मुलगा 12 तर त्याचा दुसरा मुलगा 9 वर्षाचा, हा मुलगा 6 वर्षाचा, हा 3 वर्षाचा, म्हणजे ह्या 75 मधनं जर आपण हे 30 जर लेस केले, ते मुलांचं वय लेस करावं लागेल आपल्याला,
आणि मग 75 मधून 30 गेले म्हणजे 45, 7 मधून 3 गेले 4, म्हणजे महादेवचं वय किती येतं? म्हणून महादेवचे वय बरोबर किती वर्ष? महादेवचे वय बरोबर 45 वर्षाचं वय महादेव. महादेव किती वर्ष होता? 45 वर्ष. कारण याच्यामध्ये या 75 मध्ये हे जे आपण ऍव्हरेज काढलं त्यांचं, ऍव्हरेज 15 आहे, सरासरी जी 15 आहे, 15 × 5 = 75, म्हणजे ह्या याच्यामध्ये 75 वर्षे सगळ्यांचं ऍडिशन, सगळ्यांची बेरीज आहेत यांची सगळ्यांची. म्हणून 75 मधून आपण जर 30 लेस केले तर महादेवचं वय किती येतं? 45 वर्ष. या प्रकारामधला दुसरा प्रश्न बघा. हा जो 6वा प्रकार आहे याच्यातला दुसरा प्रश्न बघा. विजय व त्याच्या 3 मुलांच्या वयाची सरासरी 15 वर्ष आहे. प्रत्येक मुलामध्ये 3 वर्षाचे अंतर आहे. जर सर्वात लहान मुलगा 3 वर्षाचा असेल तर आज रोजी विजयचे वय किती? आता बघा, विजय व त्याच्या 3 मुलांच्या वयाची सरासरी, सेम आधी सारखाच प्रश्न आहे. विजय व त्याच्या, आता विजय एक, विजय झाला हा एक विजय, आणि किती मुलं आहे? 3 मुलं. यांच्या वयाची सरासरी म्हणजे 3 मुलं हा एक, म्हणजे किती झाले ते? 4. आणि या 4 मुलांची सरासरी किती सांगितली? 15 वर्ष. म्हणजे 15 × 4 किती होत आहे? 60. 15 × 4 = 60. आता प्रत्येक मुलामध्ये 3 वर्षाचं अंतर आहे, म्हणजे सर्वात मोठा जो मुलगा आहे, सर्वात लहान मुलगा सांगितला. आधी काय सांगितला? प्रत्येकामध्ये प्रत्येक मुलामध्ये 3 वर्षाचं अंतर आहे आणि सर्वात लहान मुलगा किती वर्षाचा आहे? 3. आता हा बघा, हा सर्वात लहान मुलगा हा 3 वर्षाचा आहे. याचं वय किती? 3 वर्ष. आणि आज किती मुलं आहेत? 3 मुलं आहे. म्हणजे याच्यामध्ये 3 वर्ष जर आहे तर याच्यापेक्षा जो थोडा मोठा आहे याचं वय असेल 6 वर्ष, है की नाही? आणि याच्यापेक्षा आणखी एक जो मोठा असेल तर याचं वय किती असेल? 9 वर्ष. याचं वय असेल 9 वर्ष. म्हणजे टोटल 3 वर्ष असेल तर आज रोजी विजयचे वय किती? म्हणजे आता यांची सगळ्यांची जर बेरीज केली आपण, 9 × 6 = 15 होतात, आणि 15 × 3 किती झाले? 15 × 3 = 18. म्हणजे आपण जर या 60 मधनं जर 18 लेस केले तर किती उरतात? 42. म्हणून विजयचे वय बरोबर 42 वर्ष. विजयचे वय किती आहे? 42 वर्ष. विजयचे वय बरोबर 42 वर्ष. म्हणजे जर सर्वात लहान मुलगा जर 3 वर्षाचा असेल आणि त्यांच्यामध्ये 3-3 वर्षाचा जर फरक असेल तर हा 3 वर्षाचा आहे, पुढचा मुलगा 6 वर्षाचा, त्याच्यानंतरचा 9 वर्षाचा. या तिघांमध्ये 3-3 फरक असल्यामुळे त्यांच्या वयांची बेरीज येते ती 18. आणि या 60 मधून जर आपण 18 वजा केली, कारण या सगळ्यांच्या, म्हणजे या सगळ्यांची वयांची बेरीज म्हणजे किती? 30-60. म्हणजे 3 मुलं आणि वडील या 14 जणांच्या वयांची बेरीज येते 60. मग या 60 मधून मुलांच्या वयांची बेरीज आहे 18. मग ती वजा जर केले तर आपल्याला विजय म्हणजे वडील आहे, आणि त्या वडिलांचं वय किती भेटणार आपल्याला? 42 वर्ष.